मित्रांनो नमस्कार आज आपण महाराष्ट्र दिनाविषयी अतिशय सोपे व शानदार भाषण बघणार आहोत तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया उत्सव हा बलिदानाचा असा साजरावा उत्सव हा बलिदानाचा असा साजरावा जय तयांचा आसमंती गरजावा सांडिले रुधिर ज्यांनी महाराष्ट्रासाठी सांडिले रुधीर ज्यांनी महाराष्ट्रासाठी जन्मतयांचा फिरुनी महाराष्ट्र देशीच व्हावा जन्मतयांचा फिरूनी महाराष्ट्र देशीच व्हावा सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक ज्ञानरूपी प्रकाश देणारे माझे गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो मित्रांनो आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र कार्यक्रमासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम मी भूषण महाराष्ट्रातील सर्व बंधू भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन माझ्या मनोगताला सुरुवात करतो एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची मुहूर्तमेढ तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते रोवली गेली परंतु तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात एकशे सहा हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले कविवर्य राम गणेश गडकरी महाराष्ट्राचे वर्णन करताना म्हणतात मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा अशा या महाराष्ट्राच्या भूमीत अनेक शूर वीर संत कलावंत साहित्यिक समाज सुधारक व देशभक्त जन्मले आणि वाढले भारत देशाच्या सर्वच क्षेत्रांतील विकासात महाराष्ट्राने अनमोल योगदान दिले आहे महात्मा गांधी म्हणतात महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहळ अशा या वैभवशाली महाराष्ट्रात मराठी मातीत जन्माला आल्याचा मला फक्त अभिमानच नाही तर गर्व पण आहे मित्रांनो आजच्या या महाराष्ट्र दिनी आपल्या गौरवशाली महाराष्ट्राच्या गौरवात भर टाकण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून मी माझे भाषण थांबवितो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद